बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगाव तालुक्यातील मांजरे झाडी माथ्यावरती सावकारवाडी पासून 1 किलोमीटर अंतरावरती चोंडी ते सौंदाने रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला होता। गुन्हा नंबर 724/21 कलम 302 207 34 नोंद करण्यात आला होता। ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी पोलीस निरीक्षक देवीदास डुमने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांचे पथक यांनी 2 दिवस अहोरात्र काम करीत गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रिक विश्लेषणाचा आधारित गुन्ह्यातील आरोपींना शोधून अटक केली। सदर गुन्ह्यातील खुनामागे अनैतिक संबंध आणि जमीन मिळवणे या दोन कारणांमुळे मयत इसमाचा खून झाल्याचे समजले आहे। सदर गुन्ह्यात आरोपी क्रमांक 1 सागर इंगळे व आरोपी क्रमांक 2 सुनीता ठाकरे मयताची पत्नी यांना दिनांक 16/7/2021 रोजी अटक करून दिनांक 6/8/2021 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचे तपास पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांचे साथीदार गायकवाड पवार तसेच दादा थोरात यांनी केले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी जीवाव भारती सोबत नामदेव पवार मालेगाव। मी देवीदास डुमने पोलीस निरीक्षक मालेगाव तालुका पोलीस स्टेशन दिनांक 7/10/2021 रोजी सकाळी 7:30 मला पोलीस पाटील सावकारवाडी यांनी फोन झाले की सर अननोन बॉडी रस्त्याकडे पडलेली आहे, त्यामुळे आम्ही आमचे पीठ अंमलदार गायकवाड आणि प्रशांत यांना पाठवलो। सदर बॉडी त्यांनी सीमा पुलिसला आणण्यात त्यावेळेस त्याच्या विषया झडती घेतल्या असतात, त्याच्यामध्ये त्याचा दावा खाली मेमो भेटला, त्याचं नाव होतं देवीदास कारभारे ठाकरे वय 42 वर्ष राणा झाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक। त्याचं ॲड्रेस बॉडी त्याने आयडेंटिफाय झाली आहे, नंतर मग पाटणाच्या खबरेवरून अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आले आणि पुढील तपास पोलीस गायकवाडीच्या कडे येणार आणि एपीआय श्री हेमन पाटील या दोघांनी सदर इंटर तपास तपास दरम्यान सर्व मोबाईल सीडिया चेक करण्यात आले, त्यानुसार घटनेची खंड आली मोबाईल काय मोबाईल कोणामध्ये लोकेशन त्यावरून चौकशी निष्पन्न झालं की सागर राजेंद्र इंगळे त्यांना सोयगाव तालुका मालेगाव तिथं लोकेशन तिथे येत होतं, त्यामध्ये त्या मोबाईल नंबरवरून आणि त्याला त्याचा ॲड्रेस काढला आणि त्याला बोलवलं चौकशी केली। चौकशी करून सुरुवातीला काही कबूल केलं नाही, नंतर मग त्याला थोडंसं पुढीशी भाषेत विचारणा केली, तर मग त्यांनी सांगितलं जो मयत होता देवीदास ठाकरे त्याची पत्नी सुनीता ठाकरे हिच्याबरोबर त्याच्या अनैतिक संबंध होता, त्या संबंधातून दोघांच्या संमतीने त्या दिवशी त्याच्या दोघांनी गळावून खून केला अशी त्यांनी कबुली दिली। त्यावरून विरोधीचे भाऊ त्यांची तक्रार घेऊन दीपक कारभारे ठाकरे यांची तक्रार घेऊन सागर इंगळेवर मैत्रीची पत्नी सुनीता ठाकरे यांच्या विरुद्ध IPC 302/2024 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास APR पाटील यांच्या मार्गदर्शनानंतर झाला। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा। श्री पारस फॅशन वर्ल्ड रिश्ता वही खुशिया नहीं एक वेळा अवश्य भेट द्या।